महाराष्ट्रात अजून मान्सून दाखल झालेला नसला तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यानं कामावर जाताना मुंबई आणि परिसरातल्या नागरिकांची तारांबळ उडाली. उपनगरात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. राज्यात आजपासून 6 दिवस मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 जूनला कोकण मुंबई आणि जवळच्या सर्व परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. मुंबईमध्ये आज खरं तर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पहाटे जरी थोडासा शिडकावा मुंबईकरांना पाहायला मिळाला असला तरी मात्र जसजसा दिवस पुढे सरकतो आहे आत्ता या क्षणी मी दादरमध्ये उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच जी वाहनांची जी गती आहे ती मंदावलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आणि मुंबईचा पाऊस म्हटलं की ठिकठिकाणी अगदी 5-10 मिनिटातच पाणी जे साठवण्याचे जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तसंच चित्र आपल्याला या ठिकाणी दादर परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे की पावसाला जेवढ्या मुसळधार पावसाला जी सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे फुटपाथ आहेत किंवा ज्या गाड्या आहेत त्या फुटपाथच्या बाजूला इथे जो पाण्याचा जो तलाव साठल्याचं एक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच त्यामुळे ऑफिसला जाण्याची घाई गडबड असेल किंवा वेगवेगळ्या आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्याची गडबड असेल, टू व्हीलर म्हणजे दुचाकी वाहनधारक असतील किंवा चारचाकी वाहनधारक असतील, अशी जी या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे मुंबईकरांची. आणि वेधशाळेने जो काही जो इशारा दिलेला होता आज की आज मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पडण्यात येईल त्याचप्रमाणे त्याचाच प्रत्यंतर आपल्याला आज या ठिकाणी दिसतो आहे. आणि आपण बघू शकतो की दादरमध्ये ज्या महिला छत्री घेऊन जाताना महिला दिसत आहेत तसंच जे ब्रिजच्या खाली ज्या पुलाखाली ज्या आसरा घेताना दिसत आहेत जे काही नागरिक आहेत की अचानकपणे घराबाहेर पडल्यामुळे किंवा अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे या सगळ्या ज्या दुचाकीस्वारांना ज्या पुलाखाली आपला आसरा घ्यावा लागलेला आहे. एकूणच आजची जी एकीकडे सकाळी थोडासा शिडकावा झाल्यानंतर अचानक पुणे आता हा जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे वाहनधारकांची अर्थातच त्रेधा झळपीट उडलाडेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. वेळ झाली अजय शाह प्रशांत अनासपुरे झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.